जसं की आपण खूप महत्वपूर्ण पॉईंटवरती डिस्कशन करत होतो, आतापर्यंत आपण अमाईनच्या प्रिपरेशन केले होते विद्यार्थी मित्रांनो, आणि आधी आपण अमाईनच्याच प्रिपरेशन पाहणार आहोत, पण इंडस्ट्रीयल स्केलवरती कशा प्रकारे अमाईन प्रिपेअर केला जातो त्याच्याविषयी आता आपल्याला जनरली स्टडी करायचे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सिलेबसला तीन रिएक्शन्स आहेत, त्या तीन रिएक्शनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आज आपण पाहणार आहोत की इंडस्ट्रीयल स्केलवरती कशा प्रकारे अमाईनचं प्रिपरेशन होतं आणि आपण नेमकं कसं प्रिपरेशन करतो याच्याविषयीची माहिती घेऊ विद्यार्थी मित्रांनो. आणि हे इंडस्ट्रीयल स्केलवरती आहे म्हणजे ऍप्लिकेशन बेसवरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऍप्लिकेशन बेसवरती क्वेश्चन विचारला जातो, मग ऍप्लिकेशन बेसवरती क्वेश्चन विचारल्याच्या नंतर निश्चित आजच्या पाहिलेल्या ज्या या बीटवरती रिएक्शन्स आहेत की त्याच्यापैकी निश्चितच आपल्याला एक रिएक्शन येईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आता तुम्ही थोडं फोकस करा आणि थोडं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर आता तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपण मेथड पाहणार आहोत इंडस्ट्रीयल स्केल फॉर प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. आपल्याला अमाइन्सचं प्रिपरेशन करायचंय विद्यार्थी मित्रांनो, प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. आपल्याला अमाइन्सचं प्रिपरेशन करायचंय, मग अमाइन्सचं प्रिपरेशन नेमकं कसं करायचं याच्याविषयी आता जनरली आपण अभ्यास करतो इंडस्ट्रीयल स्केलवरती. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिली रिएक्शन आहे फ्रॉम अल्कोहोल तुम्ही अमाइन प्रिपेअर करत आहात. या मेथडला म्हटलं जातं सॅबिटियर मेथड ऑर मेल्हे मेथड. सॅबिटियर मेथड ऑर मेल्हे मेथड लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. सॅबिटियर आणि त्याला सॅबिशियर सुद्धा म्हटलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचा उच्चार आहे, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा उच्चार केला जातो. सॅबिटियर किंवा सॅबिशियर मेल्हे मेथड. विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्हाला काय करायचंय, हा जो काही अल्कोहोल आहे या अल्कोहोल पासून तुम्हाला अमाइन प्रिपेअर करायचा आहे. पण अमाइन नेमका कोणता करायचा, प्रायमरी सेकंडरी का टर्शरी? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जो अल्कोहोल यूज करायचा आहे दॅट आर यूज्ड इन एक्सेस क्वांटिटी वी हॅव टू प्रिपेअर अ प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, C2H5-OH याची रिएक्शन तुम्हाला अमोनिया बरोबर करायची आहे. याची रिएक्शन अमोनिया बरोबर केल्याच्या नंतर इट फॉर्म्स प्रायमरी अमाइन, इट इज कॉल्ड अ इथ्याना अमाइन. याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण, इथ्याना अमाइन. आता इथाला OH आणि इथं याच्यामधला एक H बाहेर गेला इन द फॉर्म ऑफ H2O. दुसरा हाच घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो C2H5-NH2, याची रिएक्शन तुम्हाला एक्सेस अल्कोहोल म्हणजे C2H5-OH बरोबर करायचे. इथं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुमचा सेकंडरी अमाइन तयार होणार आणि इथं सुद्धा H2O मॉलिक्युल बाहेर, इट इज कॉल्ड अ डाय इथिल अमाइन. याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण, डाय इथिल अमाइन. तिसरा C2H5-NH हाच घ्यायचा आहे. जसं आपण हॉपन अमोनालिसिस प्रोसेस पाहिली होती त्याच टाईपमध्ये ही रिएक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. याचे सुद्धा रिएक्शन C2H5-OH एक्सेस अल्कोहोल बरोबर करायचे. हा एच आणि हा OH इन द फॉर्म ऑफ H2O बाहेर, C2H5-N, C2H5, इट इज कॉल्ड ऍज अ ट्रायथिल अमाइन. याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो H2O मॉलिक्यूल बाहेर निघून गेला. मग आता या ठिकाणी पुढची रिएक्शन परफॉर्म होत नाही का, कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हायड्रोजन ऍटम शिल्लक राहिलेला नाहीये. मग आता हायड्रोजन ऍटम शिल्लक राहिला नाही म्हणून पुढचा प्रोडक्ट तयार होत नाही. सो दिस इज अ इंडस्ट्रीयल स्केल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. मग पहिलं पाहिलं आपण फ्रॉम अल्कोहोल तुम्ही प्रिपरेशन केलं प्रायमरी अमाइनचं, सेकंडरी अमाइनचं, टर्शरी अमाइनचं. मग आता तुम्हाला कोणताही अल्कोहोल देऊ शकतात. मी इथिल अल्कोहोल दिला, एखादा म्हटलं सर मिथिल घेऊ का, तुम्ही मिथिल अल्कोहोल घ्या, इथिल घ्या, प्रोपिल घ्या, ब्युटिल घ्या, पेंटिल घ्या, हेक्झिल हेप्टिल, कोणी पण घेऊ शकता. आता इंडस्ट्रीयल स्केलवरती दुसरी मेथड आहे, पहिली प्रिपेअर केलं फ्रॉम अल्कोहोल, आता दुसरा आहे फ्रॉम नायट्रोबेन्झिन. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नायट्रोबेन्झिन पासून, म्हणजे नायट्रोबेन्झिन कसा येणार स्ट्रक्चर बघा विद्यार्थी मित्रांनो. सो दिस इज अ बेन्झिन अँड दिस इज नायट्रो, हिन्स इट इज कॉल्ड एज अ नायट्रोबेन्झिन. याचं तुम्हाला रिडक्शन करायचंय. आता रिडक्शन म्हणजे तुम्ही ऑलरेडी ही रिएक्शन पाहिलेली, रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. हा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आणि त्याच्या जागी हायड्रोजनची ऍडिशन करायची, प्लस ट्वाईस H2O. बघा बेदोनी चार, चार आणि दोन सहा झाले, सहा हायड्रोजन ऍटम, दोन ऑक्सिजन, हे बघा दोन ऑक्सिजन. रिएक्शन बॅलन्सिंग कंडिशन मध्ये आली, इट इज कॉल्ड ऍज अ ॲनिलिन. याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, ॲनिलिन असं म्हणतो. आता तिसरी इंडस्ट्रीयल स्केल मेथड आहे अमाइन प्रिपेअरची, फ्रॉम क्लोरोबेन्झिन. विद्यार्थी मित्रांनो, तिसरी रिएक्शन आहे की तुम्हाला क्लोरोबेन्झिन पासून प्रिपेरेशन करायचंय, कशाचं, अमाइनचं. मग आता याची रिएक्शन कोणाबरोबर करायची, अमोनिया बरोबर. कशाच्या प्रेझेन्समध्ये,
कॉपर ऑक्साइडच्या किंवा किप्रस ऑक्साइडच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन परफॉर्म करायची. आता क्लोरीन ग्रुप जो आहे तो क्लोरीन ग्रुप याच्यामधल्या एनएच टू ने सबस्टिट्यूट झाला. आता एनएच टू हा एनएच थ्री आहे, इथं झाला एनएच टू, इथला एक हायड्रोजन इथला क्लोरीन बाहेर गेला इन द फॉर्म ऑफ एसिओल, इट इज कॉल्ड एज अॅनिलीन. सो दीज आर द प्रिपरेशन मेथड फॉर द ॲलिफॅटिक अमाइन्स, ॲरोमॅटिक अमाइन्स. मग तुम्हाला ॲरोमॅटिक अमाइन्स बनवायचा आहे, मग नेमका कसा ॲरोमॅटिक अमाइन्स बनवू शकतो तुमच्या लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिला हा तुमचा अल्कोहोल आहे तो एक्सेस क्वांटिटीमध्ये घ्यायचा आणि त्याच्यापासून अमाइन प्रिपेअर करायचा. कसा करायचा? हा झाला तुमचा प्रायमरी अमाइन, हा झाला तुमचा सेकंडरी अमाइन आणि हा झाला तुमचा टर्शरी अमाइन. याच्यामध्ये क्वार्टरनरी तयार होत नाही. का तयार होत नाही क्वार्टरनरी? कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिप्लेसमेंट हायड्रोजन ॲटम नाहीये म्हणून. आणि इथं काय करायचं तुम्हाला? अल्कोहोल एक्सेस क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे. म्हणजे आता याच्यावर मी एक्झाम्पल दिलं तर तुम्ही निश्चित सॉल्व्ह करू शकता. दुसरी रिएक्शन कोणती पाहिली विद्यार्थी मित्रांनो? फ्रॉम नायट्रोबेन्झिन, फ्रॉम नायट्रोबेन्झिन तुम्ही प्रिपेअर केला. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, नायट्रोबेन्झिन तुम्ही प्रिपेअर करत आहात, हा तुमचा नायट्रोबेन्झिन, त्याचं तुम्ही रिडक्शन केलं तयार केलं. आणि तिसरी रिएक्शन फ्रॉम क्लोरोबेन्झिन, हा तुमचा क्लोरोबेन्झिन, त्याची रिएक्शन कोणाबरोबर केली? अमोनियम. आता ही एक एक सिंगल सिंगल रिएक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. सो दिस फॉर्म ए अॅनिलीन. इथं काय तयार केलं त्याने त्या ठिकाणी? अॅनिलीन. मग याच्यावरती जर प्रश्न आला तर तुम्हाला तो सांगता आला पाहिजे. सो दिज आर द ह्या पॉईंट पर्यंत सगळ्या प्रिपरेशन मेथड आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिपरेशन मेथड पाहिल्या, मग आता आठवत असेल तुम्हाला कोणत्या कोणत्या मेथड आहेत. बरं, ऑपमन अमोनोलिसिस आहे, ऑपमन अमोनोलिसिस प्रोसेस आहे, हॉपमन अमोनोलिसिस प्रोसेस आहे, गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आहे, त्याच्यानंतर तिसरं आपण रिडक्शन पाहिलं. मग रिडक्शन मध्ये तुम्ही सायनाइडचं रिडक्शन केलं विद्यार्थी मित्रांनो, नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन केलं, अमाइडचं सुद्धा रिडक्शन केलं, हे सुद्धा तुम्ही स्टडी केलं होतं विद्यार्थी मित्रांनो. सायनाइडचं रिडक्शन करतो त्याला आपण मेंडियस रिएक्शन असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुढची रिएक्शन पाहिली होती, दॅट इज हॉपमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन, कर्टियस रिअरेंजमेंट, स्मिथ रिएक्शन, वेगवेगळ्या प्रकारच्या रिएक्शन्स आहेत. त्या सगळ्या रिएक्शन तुम्ही स्टडी केले. आता त्याच्यानंतर आज तुम्ही इंडस्ट्रियल स्केलवरती पाहिल्या, या रिएक्शनची सातत्याने प्रॅक्टिस करायची, सारख्या रिएक्शन पाहायच्या कंटिन्यूली. आणि या बेसवरती कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत ते तुम्ही नोट्समध्ये बघू शकता. त्या नोट्समध्ये क्वेश्चन पाहायचे, त्याच्या बेसवरती कुठले क्वेश्चन विचारलेले आहेत, कसे विचारलेले आहेत, रिएजंट बदलला तर रिएक्शन कशी बदलती, हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यावरती फोकस करा, प्रॅक्टिस करा. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.